सोलापूर पुणे हायवेवर मळदगावच्या हद्दीतील रेल्वे ब्रिज जवळ दिनांक 30/4/2020 रोजी रात्री 1:30 सुमारास लघु शंकेसाठी थांबलेल्या ट्रक ड्रायव्हर काशीनाथ रामभाऊ कदम राहणार ढोकी तालुका कळब जिल्हा उस्मानाबाद यांना 5 ते 6 जणांनी चाकूने हल्ला करून रोख रक्कम आणि लायसन्स मोबाईल हल्लेखोरांनी चोरून नेले होते. या हल्ल्यात कदम मयत झाले होते. या खुनातील आरोपी दौंड पाटस रोड लगत SR पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असल्याची माहिती मिळाल्याने 1/4/2020 रोजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा आणि दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या पथकाने आरोपी गणेश अजिनाथ चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर या खुनाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहे. प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, News Today 24, दौंड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.